मावळ लोकसभेच्या निवडणुकीला आपण साडेदोन सामोरे गेला. संपूर्ण राज्याची राजकीय परिस्थिती आपण सगळ्यांनी पाहिली. अनेक नरेटिव्ह सेट करण्यात आलेले होते. प्रचाराची रणनीती वेगळ्या पद्धतीने राबवली गेली होती. अतिशय चांगल्या पद्धतीचा विकास राज्य सरकारच्या माध्यमातून होत असताना विरोधकांसमोर कोणत्याही कार्यकर्त्यांची मतं मागण्याचा अधिकार नसताना चुकीच्या पद्धतीचा नरेटिव्ह सेट करण्यात आला आणि विरोधकांनी जो रडींचा डाव या ठिकाणी संपूर्ण राज्यामध्ये केला गेला होता तीच परिस्थिती संपूर्ण मावळ मतदारसंघामध्ये असताना संपूर्ण मावळ मतदारसंघामध्ये आपण बरोबर सातत्याने पिंपरी असेल, चिंचवड असेल, उरण असेल, पनवेल असेल, कर्जत असेल या सहाही मतदारसंघामध्ये सातत्याने मी त्यांचा एकमेव सहकारी म्हणून त्यांच्या बरोबर सातत्याने फिरत होतो आणि संपूर्ण मावळ मतदारसंघाची परिस्थिती मी पाहिली. मी आपल्या लोकांना प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी महायुतीच्या कार्यकर्त्यांना सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये यावेळेस आपण पुन्हा एकदा या मतदारसंघाचे खासदार होतील हे मी खासून त्यावेळेस सांगितलेलं होत. परंतु मित्रांनो, या मतदारसंघाच्या मतदारांचा आभार यासाठी मानतोय की माझ्या सगळ्याच कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे या मतदारसंघामध्ये आपण साऱ्यांनी काम केलेलं आहे. कठीण परिस्थिती असताना सुद्धा जी परिस्थिती या मतदारसंघाची या ठिकाणी मी आपल्या समोर मांडत आहे की या मतदारसंघामध्ये ज्या ज्या वक्त्यांनी या ठिकाणी सांगितलं की हा मतदारसंघ मागे पडलेला आहे. होय, खरोखर हा मतदारसंघ 17 ते 18 हजार मतांनी मागे पडलेला आहे. परंतु महायुती या मतदारसंघामध्ये सक्षम असताना निराशाची किनार मात्र या मतदारसंघाला लागली. अतिशय सक्षमपणे महायुती या मतदारसंघामध्ये आहे. आपण सगळ्यांना जाणतो, उपस्थित असणारे व्यासपीठावर प्रत्येकजण जाणतोय की महायुतीचा प्रत्येक कार्यकर्ता, प्रत्येक घटक पक्ष या मतदारसंघामध्ये सक्षमपणे या ठिकाणी उभा आहे. परंतु अशाही परिस्थितीमध्ये सुद्धा महायुतीमध्ये ज्या पद्धतीने या सिल्के हॉलमध्ये ज्या वेळेस आपणच्या साक्षीने महायुतीच्या सगळ्याच पदाधिकाऱ्यांनी एकत्रपणे येऊन समन्वय समितीच्या आपण बैठकीचं आयोजन केलं की जेणेकरून सगळे घटक पक्ष एकत्रपणे या ठिकाणी येतील आणि महायुतीचं काम प्रामाणिकपणे करतील. परंतु या मतदारसंघामध्ये निराशेची किनार लागली गेली आणि निराशेच्या किनारीप्रमाणे या मतदारसंघातील काही घटक पक्षातील असणारे नेते हे थांबून राहिले आणि हा प्रचार ज्या पद्धतीने आपली महायुती सक्षमपणे या ठिकाणी काम करायला पाहिजे होते ते या ठिकाणी समन्वयाचा अभाव मला त्या ठिकाणी आढळला आणि आपले सारे महायुतीचे कार्यकर्ते एकत्रपणे या ठिकाणी आले नाही आणि म्हणून आपल्याला या मतदारसंघामध्ये मागे जावं लागलं. एवढं काम, एवढा चांगला विकास या मतदारसंघामध्ये आपण या 4.5 वर्षाच्या कालखंडामध्ये उभा केलेला होता. राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सुद्धा भरभरून आपल्याला निधी या मतदारसंघासाठी दिलेला होता. अनेक विकास कामे ऐतिहासिक आपण या ठिकाणी केलेली आहेत. परंतु महायुतीच्या घटक पक्षाच्या सगळ्याच आपण घटक पक्षांनी त्याची प्रत्येक गोष्टीची जाणीव आपण त्या ठिकाणी ठेवली गेली पाहिजे. सरकारमधील निधी आपल्याला चालतो, सरकारमधील निधी आपल्याला मिळवण्यासाठी आपण त्याच्या ठिकाणी प्रयत्न करतोय. मग महायुतीचा धर्म का पाळायचा नाही? महायुतीचा धर्म सुद्धा आपण त्या ठिकाणी पाळला गेला पाहिजे. तेव्हा सगळ्या अर्थाने आपण सक्षमपणे या मतदारसंघाचा संपूर्ण राज्यातला पुढे जाऊ. आज राज्याची परिस्थिती आपण एकंदर त्या ठिकाणी पाहताय की अतिशय चांगल्या परिस्थितीचा विकास करून सुद्धा मगाशी नरेंद्र मोदी या ठिकाणी सांगितले सत्य ठीक की संविधान या देशाचा कुणीही बदलू शकत नाही. पण तरी सुद्धा निगेटिव्ह त्या ठिकाणी प्रचार केला गेला. अशा पद्धतीनं सांगितलं गेलं की मुस्लिमांच्या बाबतीत चुकीचा प्रचार केला गेला, माझ्या आदिवासी बांधवांच्या बाबतीत चुकीचा प्रचार केला गेला. परंतु खऱ्या अर्थाने जर आपण एकंदरीत परिस्थिती मोदी सरकारने सुद्धा पाहिले, राज्य सरकार सुद्धा जर आपण पाहिलं, तर या 10 वर्षाच्या मोदी सरकारच्या कालखंडामध्ये जे जे आता आपण या ठिकाणी पाहतोय, जे घटक या ठिकाणी आहेत, मग आदिवासी बांधव असतील, मुस्लिम बांधव असतील, त्या सगळ्या घटकांना या ठिकाणी जास्तीत जास्त निधी देण्यात जास्तीत जास्त सहकार्य करण्याची भूमिका मोदी सरकारांची होती, राज्य सरकारांची, शिंदे सरकारांची होती आणि अशा पद्धतीचं काम करून सुद्धा चुकीच्या पद्धतीचा नरेंद्र
नैसर्गिकरित्या झालेली माहिती आहे. हे सुद्धा आपण साऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. कोणाला भरोसा त्या ठिकाणी गेलेलं नव्हतं. राज्यामध्ये सरकार स्थिरपणे चाललं होतं, सिंध सरकार. तरी सुद्धा महायुती भक्कम करण्यासाठी त्या ठिकाणी आपण जे जे घटक पक्ष बरोबर येतील त्याला बरोबर घेण्याचं काम त्या ठिकाणी करण्यात आलं. परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा आज जर आपण घड्या हाताने पाहायचं असेल तर रायगडची परिस्थिती आपण सारखं जाणून होतात. रायगडची परिस्थिती अतिशय घालायची असताना सुद्धा ती सीट जाईल अशा पद्धतीने सांगितलं जात होतं. परंतु महायुती सक्षमपणे उभी राहील आणि रायगडचा विजय खेचून आला. Yeah.
असे काम करत आहेत. सगळे राहुलचे असतील, सगळे आरबीआय असेल, भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, मला या ठिकाणी बसून जितू पाटील मनसे असेल, सगळ्या घटक पक्षांनी प्रामाणिकपणे या ठिकाणी उपस्थित सगळ्यांनी काम केलेलं आहे. ठीक आहे, नरेटिव्ह चुकीच्या पद्धतीने शेअर झालेला होता तो आम्हाला मान्य आहे, तो आम्ही ऍक्सेप्ट केलेला आहे. परंतु त्याच्यावर सुद्धा आम्हाला जे फरक काढायचं ते आम्ही त्या ठिकाणी काढू. परंतु आपण आपलं काम मात्र प्रामाणिकपणे त्या ठिकाणी करा, हेच मी या माध्यमातून या ठिकाणी सांगतो. आपण सारे जण आपणचा सत्कार करण्यासाठी उपस्थित राहिलेला आहे. आपण सारेजणी प्रामाणिकपणे त्या ठिकाणी काम केलेलं आहे. आपणची जशी विजयाची हॅट्रिक आपण पाहिलेली, तशी विकासाची हॅट्रिक सुद्धा आपण पाहणार आहात. ज्या पद्धतीने या 10 वर्षामध्ये आपण विकासच्या संपूर्ण मतदारसंघामध्ये उभा केलेला आहे, या भविष्याच्या 5 वर्षामध्ये सुद्धा सरकारच्या केंद्र सरकारच्या माध्यमातून ऐतिहासिक निधी उभा करून जास्तीत जास्त विकास मतदारसंघासाठी, कर्जत मतदारसंघासाठी आम्ही एकत्रपणे करतो असं अभिवाचन सारांना या ठिकाणी उपस्थित सगळ्या माझ्या महिला भगिनी उपस्थित आहेत, सगळे माझे पदाधिकारी उपस्थित आहेत. महिला भगिनींना कालच आपल्याला पुष्पफळ मिळाले, राज्याच्या मंत्र्यांनी आपल्या महिला भगिनींसाठी ज्या ज्या महिलांच आपल्याला माहिती आहे 1500 प्रत्येक महिन्याला लाडकी बहीण ही योजना राज्य सरकारने मंजूर केलेली आहे. या योजनेच्या माध्यमातून आपल्या सगळ्या गोरगरीब महिला भगिनींना 500 रुपयांचं अनुदान मदत त्या माध्यमातून त्या सगळ्या भगिनींना त्या ठिकाणी मिळणार आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने राज्य शासनाच्या माध्यमातून 3 सिलेंडर सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी वर्षाला फ्री देण्यात येणार आहे. अशा पद्धतीने अनेक योजना या महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून राबवल्या गेलेल्या आहेत. बचत गटाच्या माध्यमातून सुद्धा आपण पाहिलं की बचत गटाचा निधी सुद्धा त्या ठिकाणी वाढवण्यात आलेला आहे, दुप्पट करण्यात आलेला आहे. अशा पद्धतीने महिला सक्षमीकरणासाठी राज्य सरकारकडून मोठे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे आपण सारे एकत्रपणे येऊन महायुतीच्या बरोबर ठामपणे राहूया, चांगलं काम, चांगला विकास या मतदारसंघाचा करूया. पुन्हा एकदा साऱ्या मनापासून त्या ठिकाणी शुभेच्छा देतो, खास करून आपणच मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो की आपण जे काम आपण या मतदारसंघामध्ये केलेलं आहे, जे कार्य आपण कार्याच्या रूपाने आपण जे पेरलेलं होतं तेच आपल्या माध्यमातून अवगळलेलं चांगलं काम संपूर्ण माहूर मतदारसंघामध्ये आपण उभं केलेलं आहे. जास्तीत जास्त काम भविष्यामध्ये सुद्धा आपण कराल अशा अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.